इंदापूर तालुक्यातील सहकाराचं जाळं खूप मोठं आहे. इंदापूर तालुक्यात विविध कार्यकारी सेवा सोसायटीची संख्या 250 इतकी आहे, तर शहरी आणि ग्रामीण पतसंस्थांची संख्या 160 इतकी आहे. परंतु सहकारी निबंधक कार्यालयात अधिकारी नसल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय होते आहे. इंदापूर तालुक्यातील सहकाराचं जाळं खूप मोठं आहे. इंदापूर तालुक्यात विविध कार्यकारी सेवा सोसायटींची संख्या 250 इतकी आहे, तर शहरी आणि ग्रामीण पतसंस्थांची संख्या 160 इतकी आहे. परंतु सहकारी निबंधक कार्यालयात अधिकारी नसल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय होते. अधिकारीच नसल्यानं तक्रार घेऊन आलेल्या नागरिकांना माघारी परतावं लागतंय. गेल्या 1.5 महिन्यांपासून सहकारी निबंधक अनिल खंडागळे यांची बदली झाल्यामुळं अतिरिक्त जबाबदारी बारामतीचे सहकारी निबंधक SS कुंभार यांच्याकडे देण्यात आली आहे. परंतु दोन तालुक्यात लक्ष देणं अवघड असल्यानं ते आठवड्यात 3 दिवस इंदापूरला वेळ देतात. बाकी 3 दिवस इंदापूर तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात आपल्या कर्जमाफी, अवैध सावकारी कर्ज प्रकरण, सोसायटी किंवा पतसंस्था याविषयी माहिती किंवा तक्रारी घेऊन येत असतात. परंतु अधिकारी उपलब्ध नसल्यानं परत माघारी घरी जावं लागतंय. इंदापूर सारख्या सहकाराची पंढरी असणाऱ्या तालुक्यात एकूण लहान मोठ्या 660 सहकारी संस्था आहेत. पूर्णवेळ अधिकारी नसल्यानं कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळतोय. सहकारी सहाय्यक निबंधक कार्यालयातील अधिकारी अनिल कुमार खंडागळे यांची गेली 1.5 महिन्यापासून बदली झाली असून त्या ठिकाणी कायमस्वरूपी अधिकारी नसल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात हाल होत आहेत. इंदापूर तालुक्यात एकूण 660 सहकारी संस्था असून त्या संस्थेचा सर्व कारभार हा सहाय्यक निबंधक कार्यालयातून हकला जातो. परंतु कायमस्वरूपी अधिकारी नसल्यामुळे येणाऱ्या नागरिकांना त्यांच्या अडचणी त्यांच्या सुटू शकत नसल्याने नागरिक नाराज होऊन परत माघारी फिरत आहेत. त्यानिमित्त नागरिकांनी इंदापूर तालुक्याला कायमस्वरूपी अधिकारी मिळावा अशी मागणी केली आहे. MKN साठी विजय शिंदे, इंदापूर.